आईपीएस भाग्यश्री नवटाकेन विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यामध्ये तपासात अनियमितता आढळून आली आणि 1200 कोटींच्या गैरव्यवहार तपासामध्ये अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आलाय। राज्य सरकारनं या सगळ्यासंबंधी सीबीआयची चौकशी व्हावी अशी शिफारस केलेली होती आणि सीबीआयकडून यानंतर आता नवटाकेंच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।